संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये एनडीआरएफची तुकडी दाखल. सातारा जिल्ह्यातील कराड येथे निर्माण झालेल्या संभाव्य पूर सदृश परिस्थितीमुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी या ठिकाणी दाखल झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात वर्षावृष्टी होत असल्यानं येथील कृष्णा आणि कोयना नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कराड येथील प्रीती संगमावर एनडीआरएफची तुकडी दाखल झाली आहे. यावेळी पोलीस, महसूल आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. एनडीआरएफच्या जवानांनी पूरपरिस्थितीवेळी अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या साह्यानं कसं वाचवायचं, पुरातून बाहेर काढताना बोटीत किती लोकांना बसवायचं या संदर्भात मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे यावेळी कराड आणि पाटण तालुक्यातील ज्या गावांना पुराचा फटका बसला होता त्या गावातील युवकांना बोट चालवण्याचं प्रशिक्षण दिलं असल्याची माहिती एनडीआरएफ तुकडीचे निरीक्षक सचिन नलावडे यांनी दिली. याविषयी एस न्यूज वाहिनीनं घेतलेला हा ब्युरो रिपोर्ट.